नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं स्टडी विथ गुरु या आपल्या शैक्षणिक युट्यूबे चॅनेलवर तर मित्रांनो महाराष्ट्र शासन या ठिकाणी मृदा व जलसंधारण विभागाअंतर्गत या ठिकाणी जे सहाशे सत्तर पदे भरण्यात येणार आहेत त्या पदभरती संदर्भात एक महत्वाची अपडेट आज आपण पाहणार आहोत महत्वाचे अपडेट म्हणजे काय तर नेमकं प्रत्येक संवर्गानुसार भरण्यात येणाऱ्या पदांची जागांची माहिती आज आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनेलवर नवीन असाल अवश्य आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूचा बेलकॉन सुद्धा दाबून घ्या जेणेकरून सर्व अप टू डेट माहिती तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलच्या माध्यमातून मिळत राहील तर चला मग ओळूयात नेमका भाग किंवा नेमक्या विषयाकडे पहा पदनाम आहे जलसंधारण अधिकारी स्थापत्य गट ब अराजपत्रित पद आहे वेतन जे आहे ते अडतीस हजार सहाशे पासून ते एक लाख बावीस हजार आठशे पर्यंत आहे तर मित्रांनो या प्रिव्हियस इयरचा क्वेश्चन पेपर ऑलरेडी आपण आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे ज्या विद्यार्थ्यांनी पाहिलं नसेल तर पाहून घ्या आणि त्याबद्दल जर टेस्ट सिरीज हवी असेल तर त्या व्हिडिओ खाली तुम्ही कमेंट करा यस म्हणून तर लक्षात असू द्या या ठिकाणी एकूण पदे जी आहेत ती सहाशे सत्तर पदे भरण्यात येणार आहेत आणि प्रत्येक कॅटेगरीनुसार या ठिकाणी त्यांनी पदांचं आरक्षण तुम्हाला वाटून दिलेलं आहे सांगितलेलं आहे तर पहा नेमकं काय आहे अनुसूचित जातीला एकूण पदे पंच्याऐंशी आहेत मित्रांनो अनुसूचित जमातीला छप्पन आहेत विमुक्त जाती ज्या आहेत गट मधल्या त्यांना सतरा आहेत ब च्या पंधरा च्या एकोणीस आणि डच्या तेरा अशा प्रकारे या भटक्या जातींना देण्यात आलेलं आहे आरक्षण त्यासोबत विशेष मागास प्रवर्गातील उमेदवारांना या ठिकाणी सोळा जागा आहेत इतर मागासला एकशे एकोणतीस आहेत डब्ल्यू एसला सदुसष्ट आहेत आणि दानो खुल्या प्रवर्गातील दोनशे त्रेपन्न जागा आहेत तर यामध्ये आरक्षण आहे वेगवेगळं ते सुद्धा पाहून घ्या तर महिलाला तीस टक्के पंच्याऐंशी मधले पंचवीस दिलेले आहेत त्यासोबत आपण डायरेक्ट सर्वसाधारणवर पाहूयात म्हणजे जे उमेदवार सर्वसाधारण मध्ये येतात तर पाहून घ्या या रगण्यात त्यांनी दिलेलं आहे तर अशा प्रकारे ही जी आहे ते सहाशे सत्तर पदांपैकी या ठिकाणी चार टक्के जर सत्तावीस पदे दिव्यांग प्रवंगाची आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि मित्रांनो ही जे आहेत ते या पदांसाठी सुनिश्चित करायची तुम्हाला जाहिरात तु वगैरे करायचं आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे तर लक्षात असू द्या अशा प्रकारे त्यांनी जे आहे ते सविस्तर माहिती म्हणा किंवा एक पदभरती संदर्भात वेळापत्रक प्रसिद्ध केलेलं आहे आणि याला अनुसरून लवकरात लवकर तुम्हाला जाहिरात जशी मिळणार आहे तशी मी तुम्हाला प्रोव्हाइड करून देण्याचा प्रयत्न करणार आहे तर लक्षात असू द्या हा जर व्हिडिओ आवडला असेल अवश्य लाईक करा चॅनलवर नवीन असाल अवश्य सबस्क्राईब करून बाजूचा बेलकॉन सुद्धा दाबून घ्या जेणेकरून सर्व अप टू डेट माहिती तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून वेळोवेळी मिळत राहील तर वेळून मिळावा अशाच नवीन व्हिडिओसोबत पाहत राहला आवडतं यूट्यूब चॅनल धन्यवाद